सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाचे सोलापूर येथे रामवाडी येथील गोदामात मतमोजणी सुरू आहे. सकाळी ही मतमोजणी सुरू झाली. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या उपस्थितीत ही मतमोजणी सुरू झाली. या निकालामध्ये सध्याच्या घडीला माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील हे आघाडीवर आहेत, तर सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे हे आघाडीवर आहेत. या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. देशातील 543 लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक झाली होती, त्यातील 542 मतदारसंघांचा निकाल आज जाहीर होणार आहे. या निकालाची सर्वत्र जोरदार तयारी प्रशासनाने केली होती. EVM मशीनद्वारे हे मतदान झाले होते, याची मतमोजणी सध्या सुरू आहे. या निकालामध्ये सतत आकडे बदलत आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार आज दुपारी 12:15 भाजपला देशात 239 जागांवरती लीड आहे, तर काँग्रेसला 96 जागांवरती लीड आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहावे लागणार आहे. पुन्हा मोदी पंतप्रधान होणार की पुन्हा राहुल गांधी हे पंतप्रधान होतील हे पाहावे लागणार आहे. या निवडणुकीचा सर्व देशभरात निकालाची मतमोजणी सुरू आहे.